नागपुर विधान परिषद चुनाव में भाजपा प्रत्याशी चंद्रशेखर बावनकुले ने जीत हासिल की है। बावनकुले की जीत के बाद कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने अपनी प्रतिक्रिया दी है। बघा आपण पाहिलं असेल की नागपूरच्या निवडणुकांमध्ये विशेष करून त्या ठिकाणी ज्या पद्धतीचा घोडेबाजार झाला, स्वतःचे जे वोटर होते त्यांच्या पक्षाचे जे लोकप्रतिनिधी होते जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिकेचे त्यांना बाहेर यात्रेवर नेलं, आपल्याच वोटरवर भरोसा नसलेली ही पार्टी आहे आणि त्या पद्धतीचा घोडेबाजार करून ही निवडणूक त्यांना जिंकता आली तर त्यांचं ते आहे। पण खरं तर या पद्धतीचा घोडेबाजार होणं हा लोकशाहीला घातक आहे आणि आता जो निकाल आलेला आहे त्या निकालाचं स्वागतच केलं पाहिजे। असं आहे की त्याच्यावर उत्तर आम्ही भविष्यात देऊ, आता या पद्धतीचं उत्तर देणं काही बरोबर नाही। पण जे घोडेबाजार करणारी प्रवृत्ती आहे त्या घोडेबाजाराच्या प्रवृत्तीचं दर्शन आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं।